आनंदी मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काही महत्त्वाचं आहे का? महत्त्वाचं असेल तरच आपण एकमेकींशी बोलायचं का? बोल. इथे नाही, तुझ्या खोलीत सर. ये बघा, नारायणी गेली होती इरच्या घरी, तिचं सामान आणायला. पर गेली तर गेली, खोलीत गेली होती. आणि खोलीत तुझी गेली नाही तर रातभर राहून आली आहे, काही कळेन असं झालंय मला बी. अक्का अशी पाताळयंत्री बाई आहे ना, काय कटकारस्थान करेल आपण नाही सांगू शकत. त्या वीरला कधी अडकवायचं, कसं अडकवायचं, त्यासाठी कुणाकुणाला हाताशी धरायचं, त्याला कसं बदनाम करायचं ना, सगळ्याचं प्लॅनिंग व्यवस्थित तयार असेल तिचं. जर तुला खरंच माझं म्हणणं पटलं असेल ना, तर वीरला आत्ताच्या आता फोन कर आणि शिव्या घाल त्याला. ठीक आहे. अगं ठीक आहे काय, तू आत्ताच्या आता फोन कर त्याला. नारायणी जा, मी त्याला फोन करत. अगं त्याने मला असं जनावरासारखं, म्हणजे तुझ्या बहिणीला त्याने मारलंय. आपण त्याला असं माफ नाही करायचं आनंदी. तू त्याला आत्ताच्या आता फोन कर आणि शिव्या घाल त्याला. मग त्यासाठी फोन कशाला? जे काय ते समोरासमोर होऊन जाऊ देत ना नारायणी. आला तो समोर, त्यालाच विचारूयात ना. काय तक्रार आहे तुझी माझ्याबद्दल नारायण? बोल. माझ्यासोबत जो काही तमाशा घातलायस ना, त्याचा खुलासा करत होते. मला माहिती होतं नारायणी की तुझी हीच लायकी आहे आणि तू तुझी ही लायकी दाखवणारच. वीर कोणाची काय लायकी आहे ना, हे लवकरच सगळ्यांना कळेल. लवकरच कशाला, आत्ताच्या आत्ता समोरासमोर होऊन जाऊ दे ना सगळं. बोल. मला तुझ्यासारख्या घाणेड्या माणसाशी बोलायचं नाहीये. नारायणी तू उगाच पुढे इशे वाढू नकोस. हे तू मला सांगण्यापेक्षा ह्याला सांग. आणि मी जे काय सगळं सांगितलंय ना, ते तुझ्या भल्यासाठीच सांगितलंय. मी जेव्हा आनंदीशी हे सगळं बोलत होते ना, तेव्हा वीर दारातच उभा होता, सगळं ऐकत होता. तेव्हा त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. मग त्याने काय केलं? अजून काय करेल तो? वाटेल तसं बोलला, शिव्या दिल्या मला, मग मी तिथून निघून आले. मला तर वाटत आता त्या दोघांमध्ये मस्त खडाजंगी सुरू झाली असेल. तू जरा विश्वास दाखवला नसतास ना माझ्यावर, तर मी संपलो असतो. पण तुला असं वाटलंच कसं वी, की कोणीतरी मला येऊन काहीतरी सांगेल आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवत. सौताच्या डोळ्यांनी जरी पाहिलं असतं ना, तरी बी मला कळत असत की काहीतरी नक्कीच चुकतंय. नारायणीने डिवोर्स पेपर्स वर सह्या केल्यात ना, माझ्याकडे आहेत ते पेपर्स. अरे पण आता ते कोर्टमध्ये सबमिट होणार. तू एक काम कर, तुझ्या त्या वकील मित्राला फोन कर, तो करेल सगळं. हो पण या सगळ्याला कमीत कमी एक वर्ष तरी लागेल, कारण या वर्षभरात काही होऊ शकत. म्हणजे ही लोक काही घडून आणू शकतात आणि ते मला नकोय गोरखदादा. जे काय बोलतोयस ते बरोबर आहे. वीर एक काम कर, तुझ्या त्या वकील मित्राला फोन कर आणि त्याला विचार पुढे काय करायचं, म्हणजे आपण लगेच तयारीला लाग. ऍडव्होकेट केदार सोमय, कसंही करा आणि उद्या तुझ गावात या. अँड लिसन, दिस इज अ ऑर्डर दिस टाइम, प्लीज. माझं केदारशी आत्ताच बोलणं झालं, तो उद्याच तुझ गावात येतोय. तात्या, माझा मित्र केदार सोमण. हे ऍडव्होकेट केदार सोमण म्हणा, आम्हाला त्यांची हीच ओळख जास्त महत्वाची वाटते. काय होता ते साहेब, अहो ऍडव्होकेट नसतो तर घरातच घेतलं नसतं का? एक मिनिट, लेट मी टेल यू वन थिंग केदार, त्यांच्याकडून कुठल्याही सभ्य उत्तराची अपेक्षा ठेवशील ना तर अपेक्षा भंग होईल. हे बघ केदार, मला बाकी काही माहिती नाही, काहीही कर आणि लवकरात लवकर मला डिवोर्स मिळवून दे. हे बघ वीर, ते शक्य नाहीये. डिवोर्स इज अ लेंथी प्रोसिजर अँड इट इज नॉट पॉसिबल विद इन वन इयर ऑफ मॅरेज. काही काय बोलतोयस तू, एक वर्षभर कसा काय थांबू मी? अरे जसं इतके दिवस थांबलायस तसंच थांब. हे बघ, आय हॅव स्टडीड युअर केस थरली, थिंग्स आर कॉम्प्लिकेटेड, हे इतकं सोपं नाही आहे. आपल्याला जे काय करायचंय ते व्यवस्थित करायचंय. हे बघ केदार, नारायणीने डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्या. डिवोर्स झाला का तुमचा? तिने सह्या केलेले डॉक्युमेंट्स, तिची कन्सेंट, ह्या गोष्टी कोर्टात सारख्या पाहिल्या जातील आणि देन ओनली केस विल प्रोसीड. पिंजरा.